नाही, आत्ता सध्या सामनामधून किंवा संजय राऊत यांना टीका करण्याचा एकमात्र धंदा आणि कार्यक्रम सुरू केला आहे. सामना असेल, त्यांचं वक्तव्य असेल, किंवा सागरजंग म्युझियममधल्या घड्याळीतला जसा पक्षी निघतो तशी त्यांची पत्रकारांशी पत्रकार परिषदेत भेट असेल. या राज्याच्या हितासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य व्यक्तींच्या विकासासाठी त्यांना कधीही कोणतंही भाष्य करताना कोणी बघितलं नसेल. आणि म्हणून कधी अशा पद्धतीने उद्धवजींना, शरद पवार साहेबांना अमितभाई संपवणार आहे अशा कपोकल्पित कथा करून आपल्याकडे मतदारांची सहानुभूती घेऊन सत्तेत जाण्याचा हा त्यांचा एक असफल प्रयत्न आहे. नाही, मला असं वाटतं विरोधकांवर विरोधकांनी टीका करण्याचं कारण नाही. याच्यामध्ये जो दोषी असेल, मटेरियल देणारा असेल, मानणारा असेल, त्याच्यावर जर चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाणार आहे हे माहीत असताना याचं राजकारण करणं हे तर निश्चितपणे योग्य नाही. एखादं दुःखदायक घटना होते, दुर्दैवी घटना होते, नैसर्गिक घटना होते, किंवा अशा पद्धतीच्या मानवी चुकांमुळे होणारी घटना असते, त्याची चौकशी झाल्यावर योग्य कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जाते. आणि म्हणून याचं राजकारण करून आपल्याला खुर्चीवर बसता येईल का, मला वाटतं ते अतिशय अयोग्य आहे. ज्यांच्या हाताने पुतळा पडला त्यांच्या हाताने तो पुन्हा साकारला जाऊ नये, ते सरकार पडावं आणि नवीन सरकारनेच तो बसवावा असं भास्कर जाधवांनी सांगितलं. नाही, बरोबर आहे, त्यांना त्याचं दुःख नाही आहे. त्यांना वाटतं की या गोष्टीचं भांडवल करून आपण सत्तेत जाऊ शकतो का. सत्तेशिवाय त्यांना काहीही दिसत नाही. तेव्हाच्या अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसायचा आणि यांना फक्त खुर्ची दिसते. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की या निमित्ताने का होईना आपण याचं भांडवल करून आपण सत्तेत येऊ शकतो का. आपल्या काम तर करायचं नाही आहे, पण अशा घटनेचं भांडवल करून आपल्या गाडक्या बहिणींना मदत करणारं सरकार, शेतकरी बांधवांना 6,000 रुपये केंद्राचे राज्याचे मदत करून 12,000ची मदत करणारं सरकार, 5 लाखाचा आयुष्यमान भारत योजना देणारं सरकार, मुद्रा योजना देणारं सरकार, आपल्या गाडका भाऊ योजना देणारं सरकार, तीर्थयात्रेसाठी 65 वर्षानंतर यात्रेला मदत करणारं सरकार, आपल्या बहिणींना 50% सवलतीत बस प्रवास देणारं सरकार, 100% सवलतीमध्ये बस प्रवास 75 वर्षांनी नंतर देणारं सरकार, आमच्या बहिणींना शिक्षणासाठी 100% गरिबांना सूट देणारं सरकार, इतके निर्णय करणारं सरकार जावं आणि 3 पक्षाचं सत्तेच्या उपाशी लोकांचं सरकार यावं ही त्यांची अपेक्षा आहे. कमी वेळात पुतळा उभारण्यात आला, 3D प्रिंट करून तो पुतळा उभारण्यात आला असाही कुठंतरी कबुली जबाब जो आहे तो आपटेंनी नोंदवलेला आहे. नाही, मला वाटतं की आता कबुली जबाब आता येत आहे. जेव्हा हे केलं तेव्हा तर एकही नेता पुढे आला नव्हता, तेव्हा कोणाला वाटलं नाही की याच्यात काही सुधारणा सुचवाव्या. आता येऊन जर जेव्हा हे गोष्टी सांगतात तेव्हा निश्चितपणे त्याचं धोरण केलं जाईल. कुठंतरी काल मेट्रोचा जो पुण्याचा कार्यक्रम होता तो रद्द झाला, त्यानंतर आता विरोधकांनी म्हटलं की ते मेट्रोचं उद्घाटन आम्हीच करू, जनतेचे हाल होता अशा पद्धतीचं. नाही, काल तर पावसाने रद्द झालं. त्याच्यावरून सुद्धा यांच्या डोक्यामध्ये सत्तेचे जर स्वप्न पडत असेल, म्हणजे आम्ही तर काही मेट्रोची सुरुवात केली नाही आपण, उद्घाटन आम्ही करू. हे 55 वर्ष तर मेट्रो नव्हतीच, म्हणजे मागच्या 14 पर्यंत महाराष्ट्रात 11.4 किलोमीटरची मेट्रो होती फक्त यांच्या काळात. नॅशनल हायवे 5,000 किलोमीटरपेक्षा कमी महाराष्ट्रात होते, आता 20,000 किलोमीटर लागे. पुणे एक्सप्रेस हायवे गडकरी साहेबांनी बांधला, अन्यथा पुण्यावरून नेहमी यायचे आणि सांगायचे अब हम सिंगापूर करेंगे. सिंगापूर तर जागं नाही, साधं चंद्रपूर करू शकले नाही. आज उद्योग भरारी कार्यक्रम नागपुरात होत आहे, मोठ्या प्रमाणात उद्योगाच्या अनुषंगाने कार्यक्रम होते आहे. नाही, उद्योगाला महाराष्ट्रामध्ये मोठं स्थान आहे. साधारणतः देशातल्या उद्योगामध्ये आपले 20% उद्योग हे महाराष्ट्रात आहे. आणि माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात, अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र उद्योगामध्येही पुढे चालला. मधात एक अजून अशीच पुढी सोडण्याचा प्रयत्न झाला की बुटीबोरीचा एक उद्योग गुजरातमध्ये गेला. मला तर वाटतं की यांच्या
यांच्या सोबत 24 तास महात्मा गांधींचा, सरदार वल्लभभाई पटेलांचा आणि नरेंद्र मोदींचा गुजरात, म्हणजे इतका द्वेष आहे यांना की कपोकल्पित कथा करतात. बुटीबोरीचा उद्योग गुजरातला, शेवटी तो बुटीबोरीचा उद्योगपती येऊन त्यांनी प्रेस नोट केली की माझा उद्योग इथंच आहे, मी इथंच आहे आणि मी इथंच उद्योग काढणार आहे. पण नरेटिव्ह सेट करणे, कपोकल्पित गोष्टी करणे, टूलकिट करणे, याच्यामध्ये ते यांचा हात कोणी पकडू शकत. पुन्हा एकदा जो आहे उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे आणि नागपुरात म्हणजे कळमेश्वर येथे एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अश्वरूप पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे. नाही ठीक आहे, त्यांना याच्याशिवाय दुसरं काय काम आहे निशाणा साधल्याशिवाय. पण मतदार मतदान पेटीमधून यांच्यावर निशाणा पराभवाचा निश्चित साधणार आहे. महायुतीमध्ये अजित पवार गट जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न आहे, पण दुसरीकडे त्यांना उमेदवार आयात करावे लागतात. नाही, ही सर्व कपोकल्पित गोष्टी आहे. मी स्वतः तिन्ही नेत्यांशी व्यक्तिगत बोललो आहे, कुठेही कुठेही अशा पद्धतीचा आग्रह हट्ट नाही. हां, प्रत्येकाला वाटतं की मला बऱ्यापैकी जागा मिळाव्या, पण त्याच्यासाठी खूप जागा आढेलतट्टूपणा म्हणतो महाविकास आघाडीमध्ये जो दिसतो आहे, तसा कोणताही भाव नाही. प्रत्येकाला असंच वाटतं की महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या धर्माचा विजयासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या वंचित शोषित व्यक्तींसाठी हे सरकार यावं आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही तिकिटाचा, जागेंचा, जागांच्या संख्येचा आग्रह करणार नाही. जिथं जो निवडून येईल त्या दृष्टीने आपण तिकीट वाटप केलं पाहिजे, याबद्दल तिघांचंही एकमत आहे. राज ठाकरे आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, भावी मुख्यमंत्री असे पोस्टर अमरावतीत लागलेले आहेत. नाही ठीक आहे ना, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि कोणाला वाटत नाही. उद्या आता तुमचं बोर्ड लावायचं तर तुम्हालाही वाटेल, पण शेवटी असं आहे की आपण आपले अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला राज ठाकरेजी थांबवू शकत नाही. हर्षवर्धन पाटलाचे फोटो पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जे आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. नाही मला माहीत नाही, पण मी जे त्यांच्याकडून वाचलं की हर्षवर्धन पाटकरी सांगितलं आता काही तुतारी नाही, आणि तुतारी न घेता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी भाजपचा आहे, भाजपमध्ये राहील. आता पुन्हा तुम्ही नवीन बातमी देत आहे तर पुन्हा एकदा फोनवर विचारून घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.